जाणार आहे आणि हा ब्लॅक्स मध्ये जाणार आहे. ओके, आता कलर्स अँड मूड्स. ओके, आता कलर चूज करणं गरजेचं आहे ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, त्याच्यावर शूट आपण ज्यावेळेस करायला जातो कोणी, त्यावेळी सगळ्यात मोठा सतावणारा प्रश्न म्हणजे काय, की कोणता कॉस्ट्युम देऊ किंवा कोणता कलर देऊ, मेकअप करताना कोणत्या कलरचे आयलॅशेस यूज करू किंवा कोणत्या कलरचं लिपस्टिक यूज करायची, कोणत्या कलरचं नेल पॉलिश असेल ते, ओके, कोणत्या कलरचे सँडल्स देऊ, कशा पद्धतीने काय काय करू. ओके, तर मागाशी तुम्हाला गोष्ट मी काय सांगितली होती की कलर कॉम्बिनेशन खूप जास्त महत्वाचे त्याच्यामध्ये, बरोबर की नाही? कलर कॉम्बिनेशन खूप जास्त महत्वाचे. मग कोणता कलर काय दाखवतो हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता वर तुम्हाला दिसतंय की ब्लॅक ऑब्व्हियसली थोडंसं काय दाखवतो, पॉवर, सोफिस्टिकेशन, मिस्ट्री, डेथ, किंवा थोडीशी स्ट्रॉंग कॅरेक्टर पण दाखवू शकतो. आणि काय दाखवू शकतो, ब्लॅक कलर मिस्टरियस कॅरेक्टर पण दाखवू शकतो. ओके, गॉथिक कॅरेक्टर तुम्ही दाखवू शकता. आता मग ह्याच्यामध्ये जर मेकअप करायचं म्हणजे स्मोकी आय म्हणून एक मेकअप येतो, सर्च करण्यानंतर गुगलवरती टाईप्स ऑफ मेकअप म्हणून तुम्हाला कळून जाईल गोष्ट की टाईप्स ऑफ मेकअप म्हणजे 10-15 टाईपचे मेकअप्स येतात. ओके, तर त्या मेकअपच्या अकॉर्डिंग मग कोणत्या कलर बरोबर कोणता मेकअप द्यायचा हे पण खूप जास्त महत्वाचं आहे तेवढंच. ओके, सो ब्लॅक तुम्हाला कळलं, ब्लॅक काय आयडेंटिफाय करतो ते. ओके, त्यानंतर व्हाईट तर माहिती आहे पीसफुल कलर आहे, सेम रेड आहे, सेम तुमचा येलो आहे. ओके, त्यानंतर तुमचा ब्ल्यू आहे, त्याच्यानंतर वाटलंच दिसतोय तुम्हाला तर लगेच लिहून ठेवताना तरी लिहून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण ज्यावेळी तुम्ही कॅरेक्टर डेव्हलपमेंट कराल ना पुढे जाऊन, टॉपिक जर लिहिता बघितलं कलर्स अँड मूड्स, तर तुम्हाला ऍटलीस्ट आता आयडिया येईल की हा पण टॉपिक स्टडी करणं गरजेचं आहे. कोणता कलर काय आयडेंटिफाय किंवा कॅरेक्टरला कशा पद्धतीनं प्रेझेंट करतोय. ओके, सो याचा पण स्टडी तुम्ही काय करू शकता, पुढे चालू करू शकता अलॉंग विथ युअर सिलेबस. आता ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी असं पण असेल की तुमच्या सिलेबसमध्ये असतील किंवा नसतील, किंवा असले तरी इथं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काय करतोय प्रेझेंट करून दाखवतो माझ्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग की मी कसे कलर्स यूज करतो. ओके, आता ह्याच्यामध्ये काय हे थोडंसं कॉम्प्लिकेट वाटलं बघायला, बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये मला दाखवण्याचा माझा प्रयत्न काय होता की हे असतात कलर व्हील्स आणि हे तुम्हाला पुढे जाऊन काय करणं गरजेचं किंवा आतापासून जर स्टडी करायला सुरुवात केली ना सुरुवातीपासूनच, तर ह्या गोष्टी पुढे गेल्यावर काय होईल की तुम्हाला याच्यावर जास्त वेटेज द्यायला लागणार नाही. हे बेसिक्स फंडामेंटल जर तुम्ही क्लिअर केले ना, तर पुढे जाऊन तुमचा सिलेबस तुम्हाला अजून खूप जास्त सोपा वाटेल आणि तुम्ही जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट आतापासून करू शकता, सुरू करू शकता. ओके, आता हे का तुम्हाला काय असेल की वेगवेगळे कॉम्बिनेशन कसे बनवलेत, त्यासाठी ही शीट आहे, ह्याला म्हणतो आपण की कलरची शीट म्हणूया आपण, की कलर चीट कोड्स म्हणूया आपण. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल की आता हे कलरमध्ये स्टडी करणं का गरजेचं आहे. आता मला कॉस्ट्युम सिलेक्ट करायचं लेट्स. ओके, आता याच्या बाहेरचे जर कलर नसतात ना कुठले, हेच कलर्स असणार आहेत. ओके, पण मग कोणत्या कलर बरोबर कोणता कलर काय करायचा, कंबाईन करायचा. आता सिनेमॅटिक ते तुम्ही काम करणार आहात, सगळे लोक असं नाही आहे ना की सगळेच लोक मूवीमध्ये जातील, सगळेच लोक शॉर्ट फिल्म बनवतील किंवा फोटोग्राफीचं काम करतील, सगळेच लोक मूवीचं किंवा ह्याचे प्रोजेक्ट करतील, बरेचसे लोक वेडिंगमध्ये जातील, बरेच लोक फॅशनमध्ये जातील, बरेच लोक फूडमध्ये पण जातील, काही लोक प्री वेडिंग वगैरे किंवा वेडिंग वगैरे पण करतील. मग प्री वेडिंग वगैरे करणं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो किंवा इव्हन आता गरजेचं नाही की प्री वेडिंगच करताय, सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची लाईफस्टाईल बघा पहिल्यांदा. ओके, की सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा असं इथून पुढे, आता ही शीट जी आहे ना वाटलं स्क्रीनशॉट काढून ठेवा याचा, या जर निघत असेल ना तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि स्वतःचं वॉर्ड्रॉप क्लोजेट किंवा तुमचं स्वतःचं कबर्ड जे आहे ना तिथे जाऊन चेक करा. ओके, की आतापर्यंत जे आपण आतापर्यंत आपलं जे क्लोथिंग यूज केलंय ना ते या कलर शीटच्या अकॉर्डिंग आपण यूज करतोय का. ओके, आता तुम्ही कसं क्रॉस चेक करायचं की पिंक कलर आहे ना, लेट्स से की शर्टचा कलर पिंक आहे किंवा टॉपचा किंवा टी शर्टचा कलर पिंक आहे, तर त्याच्याबरोबर कोणती ट्राउझर किंवा कोणती जीन्स यूज केली पाहिजे, कोणत्या कलरची यूज केली पाहिजे. तिथं रेड कलर किंवा कोणत्या दुसऱ्या कलरची यूज नाही करू शकत आहे, त्याच्या समोर जो कलर दिलेला आहे ना तो कलर मला त्याच्याबरोबर कंबाईन करणं गरजेचं आहे. संपलं काय मला म्हणायचं ते. ओके, त्याच्यानंतर रेड कलर दिलेला आहे, रेड कलर मध्ये सेम गोष्ट आहे, ऑरेंज, येलो, हे बाकी सगळे जे पण कलर दिलेले याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी, सिलेबसच्या बाहेरचं काही येत नाही, याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी असतात. ओके, सो थिंग इज दॅट की ही जी कलर शीट आहे ना ही म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि सगळ्यात सोपं काम मी तुम्हाला काय सांगेन की याचा एक स्क्रीनशॉट करून काढून ठेवा तुमच्याकडे, म्हणजे काय की स्वतःपासून सुरुवात करा आणि इथून पुढे जे नॉन टेक्निकल आहेत, जे फोटोग्राफी करत पण नाही आहेत पण ऍक्च्युली ज्यांना फॅशन किंवा ह्या गोष्टींची आवड आहे ना ते काय करू शकतो याच्यामध्ये,
की कलर शीट इथून पुढे जाऊन शॉपिंग कराल, ऑनलाईन शॉपिंग कराल का नाही, पहिल्यांदा एक तुमचा प्रायमरी कलर बघा जाता, एवढं तर आपला कलर असते, टी शर्टला कोणता कलर घ्यायचा आणि ट्राऊझरला किंवा जीन्सला कोणता कलर घ्यायचा, ते असं होत नाही की आपण जीन्स येलो कलरची घेतली शर्ट घेणार ना, बरोबर आहे का नाही, किंवा पिंक कलरची जीन्स घेतली असं पण होत नाही, शर्ट पिंक कलर घेणार आहे, ब्लू कलर शर्ट घेण्यापेक्षा ब्लू कलर जीन्स घेऊ शकतो, मग ब्लू कलर बरोबर कोणता शर्ट जाऊ शकतो हे पुढे दिलेलं आहे, किंवा टॉप जाऊ शकतो त्याच्यावरती, मग अजून तीन कॉम्बिनेशन की त्याच्यावरती अजून जॅकेट घातलं तर कोणता कलर जाऊ शकतो, ऍड ऑन्स मध्ये काही ऍक्सेसरीज मध्ये तुमच्या तुमची हँडबॅग असेल, तुमचे शेड्स म्हणजे काही काही तुमचे गॉगल्स असतील, तुमचे ब्रेसलेट्स असतील, ओके, सो वॉट एव्हर तुमचे स्निकर्स असतील इव्हन, ओके, सो हे कोणत्या कलरचे असावे, ओके, सो हे ह्या सगळ्या शीटमध्ये म्हणजे जनरल लाईफ मध्ये पण ह्या गोष्टीचं इम्प्लिमेंट हे स्वतःपासून, मागे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट बोललो तुम्ही काय की बदल हा स्वतःपासून करा, ओके, सो इथून पुढे शॉपिंग करताना स्वतःपासून स्वतः फॅशनेबल राहायला सुरुवात करा, हे ते वेगवेगळ्या पद्धतीचे टी शर्ट्स अँड बाकी कॉमन लोकांसारखे कपडे वापरायचे तर थोडंसं काय करा, शूज असतील, आपण ज्या स्टँडर्ड क्षेत्रामध्ये काम करतो ना लोक आपल्याला रिस्पेक्ट का देत नाही याचं एक मी थोडंसं बघितलं की फोटोग्राफर्स कम्युनिटीमध्ये रिस्पेक्ट का मिळत नाही, कारण आपला वावर तसा नसतो कधीच, आपण स्वतःला स्वतः काय करून घेतलं असतं की अरे मी फोटोग्राफर आहे, मी तर फोटोग्राफरच आहे, मला तर समोर येणार फोटोवालाच म्हणणार आहे, स्वतःची इमेज स्वतःच्या डोळ्यांमध्ये सुधारण्याची गरज आहे, त्यावेळी लोक तुम्हाला स्वतःचा रिस्पेक्ट करताना मग लोक करतात, आणि रिस्पेक्ट फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, ओके, सो लोक तुमच्याकडे बघितल्यावरती काय घेतील, ओके, त्यांना काय इन्स्पिरेशन मिळते, ओके, तुमच्या क्लोथिंग मधून, तुमच्या वावरामधून, तुमच्या बिहेवियर मधून, ओके, या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, आता हा कॉलेज लाईफ जरी तुमची असेल ना तरी पुढे जाऊन थोडंसं मॅच्युरिटी आणण्याची गरजेची आणणं गरजेचं आहे, कशामध्ये तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या क्लोथिंगमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये, ओके, जेणेकरून वाटेल की हां हा हा या क्षेत्राशी बिलॉंग करतो, प्रत्येक कम्युनिटीचा एक ड्रेस कोड असतो ना, डॉक्टर लोक काय घालतात ॲप्रन घालतात, वकील लोक तो कोट घालतात, बरोबर ना, इंजिनियर लोक ते इंजिनियर लोक ते हेल्मेट घालतात, बरोबर की नाही, कॉर्पोरेट गाईज काय सिडोज किंवा त्यांचे ब्लेझर्स वगैरे वेअर करतात, बरोबर की नाही, मग आपलं काय ॲज अ फोटोग्राफर आपल्याकडे खूप जास्त व्हरायटी आहे, बरोबर की नाही, पण ते कशावरही काही बूट घालायचे, कशावरही काही जीन्स वापरायचे, कशावरही कोणताही टी शर्ट घालून जायचं, कसलेही गॉगल वापरायचे, आपलं पसंत सूट होतं का हे बघा ना पहिल्यांदा, आधी स्वतः प्रेझेंटेबल आहात का लोकांच्या समोर, क्लायंटच्या समोर डील करायला बसल्यावरती असं नको व्हायला की आपल्या आपल्याला लाज वाटते, असं नको व्हायला कधी, म्हणून सगळ्यात जास्त गोष्ट, कारण मी तुम्हाला काय सांगतोय, कारण आपण ह्या इंडस्ट्रीशी बिलॉंग करतो, आपण फॅशनमध्ये आहोत, आपण ट्रेंड मेकर्स आहोत, आपण क्रिएटर्स आहोत, आपण कॉन्टेंट मेकर आहोत, तर कॉन्टेंट मेकर कसा असलं पाहिजे, त्याची इमेज कशी असली पाहिजे, बरोबर आहे की नाही, सो मी आज हा हा वाला शर्ट इथे घालून बसलेलो आहे, ओके, आता कोणताही कॉर्पोरेट काय शर्ट आहे शर्ट घालत नाही, ओके, पण माझं क्षेत्र असं की मला हा यूज केलं पाहिजे किंवा माझ्या बिहेवियरमध्ये ॲटिट्यूडमध्ये ते आलं पाहिजे, कलर्स आले पाहिजे, दैनंदिन आयुष्यात तो काय झाला पाहिजे, भाग झाला पाहिजे, जोपर्यंत कोणताही करिअर, कोणतंही स्ट्रीम, कोणतंही तुम्ही जे शिकताय एज्युकेशन ते तुमच्या ॲटिट्यूडमध्ये येत नाही ना, तोपर्यंत तुमच्या ते स्किल्समध्ये येणार नाही, म्हणजे तो जो ॲटिट्यूड नाही आलं स्किल स्किल्समध्ये येणार नाही, आणि तुम्ही त्याला काय करू शकत नाही, इम्प्लिमेंट एक्झिक्यूट नाही करू शकणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा फोटोग्राफी सिनोग्राफी किंवा ही जी आर्टिस्टिक गोष्ट आहे ती पहिल्यांदा तुमच्या ॲटिट्यूडमध्ये येऊ द्या, आणि ॲटिट्यूडमध्ये येण्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करा, आणि सुरुवात करून करा या शीटपासून करा, ओके, आय होप स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढला असेल मे बी, ओके, जरी स्क्रीनशॉट नसेल काढला नंतर कोणाला वाटलं तर डेफिनेटली मला इंस्टाग्रामवरती कॅनरा डस्ट म्हणून माझा अकाउंट आहे, तिथे मला DM करा, ओके, किंवा मॅमला विचारा कसं कॉन्टॅक्ट करतील त्याच्या अकॉर्डिंग, आणि ही जर कोणाला शीट खरोखर गरजेची वाटत असेल, ओके, तर डेफिनेटली मी त्यांना ही प्रोव्हाइड करेन, अजून पण आहे त्याच्यामध्ये 3-4 शीट्स आहेत, मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दाखवण्यासाठी काय केली, शीटची रत्ता घेऊन आलेलो आहे, ओके, वाटलं तर मला विचारा, ओके, पुढची गोष्ट काय की कॉम्पोजिशन अँड फ्रेमिंग खूप जास्त महत्त्वाचा बेसिक फोटोग्राफीचा किंवा सोनोग्राफीचा पार्ट आहे, ओके, कॉम्पोजिशन अँड फ्रेमिंग, पण आपल्याला बघायचं की व्हॉट इज कॉम्पोजिशन अँड रूल्स फॉर कॉम्पोजिशन काय आहेत, ओके, सगळ्यात पहिलं तुम्हाला वरच्या अप्पर लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नरमध्ये दिसलं असेल की पर्स्पेक्टिव्ह लिहिले मी, मी गुगलवरचे घेऊन आलो नाही आहे, ते लिडिंग लाईन्स आणि हे आणि ते आणि ते जे नीड आहे ना, मी एवढ्या वर्षांमध्ये जे इम्प्लिमेंट केले ज्याच्यात तुम्हाला रिझल्ट मिळालेत ना, मी तेवढंच तुम्हाला सांगणार आणि तेवढंच फॉलो करा,
भरमसाठ ते गोल्डन रेशियो, हे रेशियो, ते रेशियो, काही गरज नाहीये करायची. जेवढं मी सांगतोय ना तेवढं करा, तुमचं काम सगळं भारीपैकी होऊन जाणार आहे. पण ते प्रॅक्टिस मध्ये करा, ओके. आणि त्याच्यावरती पर्स्पेक्टिव्हला घेऊनच फोटोज काढा सुरुवात करा. आता पर्स्पेक्टिव्ह आहे आणि दुसरं म्हणजे काय, तर याच्यामध्ये व्ह्यू पॉइंट आहे. दोन फ्रेम्स आहेत माझे काढलेले आहेत मध्ये. फर्स्ट फ्रेम मध्ये तुम्ही ते ट्वायलाइट सिरीज बघितले असेल मे बी, मोस्टली गर्ल्सची तर खूप जास्त म्हणजे फेवरेट होती एक काळी. ट्वायलाइटमध्ये ते वॅम्पायर वगैरे दाखवले, त्याच्यामध्ये त्यातल्या कॅरेक्टर इन्स्पायरून मी काय केली, एक फ्रेम घेतली होती, ओके. तर त्याच्यामध्ये मला तो अँगल असा घेतो, त्याला म्हणतो आपण पर्स्पेक्टिव्ह, ओके. आता हा जर तुम्ही समोरून पोर्ट्रेट घेतला असता ना, समोर उभं राहून, ओके, बॅकग्राऊंड वेगळा आला असतं आणि पर्स्पेक्टिव्ह वेगळा आला असतं, बरोबर ना, कॅमेरा अँगल वेगळा आला असता. पण तो क्रिएटिव्ह वाटला असता का? तो एक नॉर्मल पोर्ट, हा पण एक पोर्ट्रेट आहे ना, बरोबर आहे. पण हा डिफरंट पोर्ट्रेट आहे आणि हा बघितल्यावरती डिफरंट आहे, फीलच डिफरंट आहे तो बघितल्याबद्दल. त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह खूप जास्त, म्हणजे काय की किती फोकल लेंथ, फोकल म्हणजे झूम इन झूम आउट करणं असेल किंवा किती जवळ किंवा कशा पद्धतीने पोझिशनाइज करायचं आहे, ओके, तुमच्या सब्जेक्टला, हे खूप जास्त गरजेचं आहे. हे कशामध्ये आपण बघतो, तुमच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघतो, ओके. सेकंड थिंग आहे व्ह्यू पॉइंट. व्ह्यू पॉइंट म्हणजे काय, की आपला जो थॉट आहे ना तो कोणत्या अँगल मधून दाखवायचा आपल्याला, ओके, आणि त्याचा नक्की इम्पॅक्ट युजरवरती काय पडला पाहिजे. आता या फ्रेम मध्ये मी काय केलेलं आहे, आजी आणि तिची नाते हे दोघांचे रिलेशन दाखवलं. त्यामध्ये नंबर ऑफ फोटो आहेत माझ्या ह्याच्यामध्ये, आता ते घेतले नाही ह्याच्यामध्ये. तुम्हाला एक्झाम्पल मला दाखवायचं होतं की व्ह्यू पॉइंट नक्की कसा काम करतो. व्ह्यू पॉइंट मध्ये मी काय दाखवलेलं आहे की दोघे पण बसलेले, त्या आजीने फक्त तिच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे आणि आजीचा पण पूर्ण फेस दाखवलं नाहीये आणि त्या मुलीचा पण पूर्ण फेस दाखवलं नाही. मला दाखवायचं आहे काय, की त्यांची ऍक्टिव्हिटी ते लाईफ मध्ये काय करतात. तर ती काय करते, त्या मुलीला शिकवतीये किंवा प्रोत्साहन देते आणि ती पाठीमागून कौतुकानं बघते की अरे हा माझी नात किती छान बकड किंवा काय पाठीवरती गिरवते किंवा काहीतरी काढते आणि ती तिला छान होते की आरामात टेकून बसले, बरोबर की नाही, असं करतो ना. पण आजी आजी असल्यावरती, बरोबर आहे, सेम थिंग आहे. आजी कौतुकानं पाठीमागून बघतीये आणि मुलगी आपली आपल्या नादामध्ये आहे की तिचं तिचं ते काम चालू आहे, बरोबर आहे ना. आजीला टेकून मस्त पैकी बसलेले, याच्यामध्ये दोघांचं फेस रिव्हील करणं गरजेचं आहे का? नाहीये. तो थॉट पोचवणं गरजेचं आहे. त्यासाठी ते महत्वाचं काय, ते अबकडे खूप जास्त महत्वाचं आहे. तो व्ह्यू पॉइंट आहे माझा. ऍक्च्युली माझा फोकस पूर्णपणे कशावरती आहे, त्या स्लेटवरती, त्या पाठीवरती आहे माझा पूर्णपणे फोकस आहे. याला काय म्हणतो आपण, आपला व्ह्यू पॉइंट, की तुम्ही कोणत्या दृष्टिकोन, व्ह्यू पॉइंट म्हणजे काय मराठीमध्ये, दृष्टिकोन, तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून काय करताय त्या फोटोला पाहताय, ओके, किती उंचीवरून बघताय, किती खालून बघताय, ओके, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, व्ह्यू पॉइंट मध्ये येतात. व्ह्यू पॉइंट चेंज झाला की ऑब्व्हियसली पर्स्पेक्टिव्ह वरती इफेक्ट पडणार आहे, ओके. याच्यामध्ये व्ह्यू पॉइंट चेंज झाला असता काय झालं असतं, पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला असता आणि जी मला फ्रेम दाखवायची ती फ्रेम मला दाखवता आली असती का? नसती आली, बरोबर आहे. थर्ड थिंग काय, सेम याच्यामध्ये पण तेच आहे, बरोबर आहे, की आपण काय करतोय, तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करतोय कशामुळे, तुमच्या व्ह्यू पॉइंटमुळे, ओके. पुढची गोष्ट काय, तुमचा रूल ऑफ थर्ड, ओके. आता रूल ऑफ थर्ड मध्ये आपण काय करतो, हा रूल बऱ्यापैकी कॉमन लोकांना माहिती असेल की रूल ऑफ थर्ड मध्ये आपण कशा पद्धतीने सब्जेक्टला पोझिशन करतो, ओके, वर्टिकल फ्रेम मध्ये आणि हॉरिझॉन्टल फ्रेम मध्ये, ओके, दोन्ही फ्रेम मध्ये मी काय केलेलं आहे, रूल ऑफ थर्ड यूज केलेला आहे. आता ही जी फ्रेम आहे ना, आपले सातारची बीच आहे, 12 मोठ्याची वीर सगळ्यांना माहिती असेल, ओके. तर त्याच्या बाहेर एक मंदिर आहे, तिथे एक नंदी आहे ना, तिथेही फ्रेम घेतलेली आहे, ओके. हे वर्कशॉप होतो त्यावेळी, फ्रेम डेमॉन्स्ट्रेशन साठी घेतली होती, की रूल ऑफ थर्ड मध्ये त्या व्यक्तीची बघण्याची डिरेक्शन कोणत्या बाजूला आहे, ओके. आता रूल ऑफ थर्ड अप्लाय करायची काय गरज असते, ओके. तर नॉर्मल ह्युमन टेंडन्सी काय असते, की कोणताही फोटो काढताना आपण काय करतो, एखादा जो सब्जेक्ट आहे त्याला मिडलला ठेवतो, मध्यभागी ठेवतो, ओके, आणि फोटो काढतो. तर त्यामुळे काय होतं, बॅकग्राऊंडला जेवढं वेटेज किंवा जेवढं ब्लेंडिंग बॅकग्राऊंड आणि ह्याचं बॅकग्राऊंड जे आहे ना, ते कॉम्बिनेशन दोघांना काय लागतं, आपल्याला दाखवायला लागतं, ओके. सो आय होप तुम्हाला बऱ्यापैकी कॉम्पोजिशनच्या, आता हा जो पार्ट आहे, ओके, कॉम्पोजिशनचा, फ्रेमिंगचा, कलर थेरीचा आणि लाईटचा, ओके, या सगळ्या गोष्टी मला काय करायच्यात, सगळ्या इनिशियल लेवलला स्टडी करायच्यात स्वतःच्या ओन लेवलवरती, आणि मग काय करायचं तुम्हाला पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन करत राहायचं, ओके. आय होप आजचा सेशन तुम्हाला हेल्पफुल झाला असेल, ओके. जर काही क्वेरीज असतील, डेफिनेटली तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी,
की मॅमपाशी विचारा किंवा जसं कम्युनिकेट करता येईल तसं, जर कोणाला काही डाऊट वगैरे असतील डेफिनेटली तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ओके, सो दिस इज इनफ फॉर टुडे. ओके, हॅव अ गुड डे. थँक्यू सर. आवाज येतोय का माझा सर? हॅलो, आवाज येतोय का सर? हॅलो, आवाज येतोय का सर? मॅम आहात का तुम्ही? प्रज्ञा मॅम. हो हो, एक मिनिट सर. हॅलो हॅलो, आवाज येतोय का सर माझा? हॅलो सर, हॅलो. हा सर, मुलांना आवाज जातोय. हॅलो ओमकार सर, आवाज येतोय का? हॅलो 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 हॅलो, खाडीलकर मॅडम. ओके, आवाज सरांना जात नाही आय थिंक. मे बी मॅम ऑफलाईन आहेत. एक मिनिट थांबा. हॅलो सर, हॅलो हॅलो, खाडीलकर मॅडम, मी वॉट अप थँक्स करते सर. बहुतेक लिफ्ट झालेत, मी नंतर कॉल करते त्यांना. असू द्या. हां सर, आजच्या आपल्या ह्या गेस्ट लेक्चरसाठी जे आपले ओमकार सर आपल्याला जे अवेलेबल झालेले होते त्यांनी खूप छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत. खरं तर सरांचं क्वालिफिकेशन MBA HR आहे, पण सरांनी त्यांचं खूप छान प्रकारे जो काही त्यांचा छंद आहे तो खूप छान प्रकारे त्यांनी जोपासलेला आहे. त्यामुळं डिपार्टमेंटच्या वतीने आणि सगळ्या स्टुडंटच्या वतीने मी त्यांचा आभार मानते आणि आजचा आपला हा गेस्ट लेक्चरचा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करते. हॅलो सर, हा ॲक्च्युली वोट ऑफ थँक्स मी घेत होते तुमचं, पण आय थिंक तुम्हाला आवाज येत नव्हता बहुतेक. हां मुलांना, नाही नाही मुलांना जात होता आवाज, पण तोपर्यंत तुम्ही झालं 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 नक्की. हां हो इंग्लिशचं लेक्चर. ओके, आणि काय झालं, आमच्या इथं आता एक्झाम चालू आहेत ना परवापासून, त्यामुळे ज्यांचे सिलॅबस राहिलेत ते कव्हर करायला सांगितलेत जरा. ओके छान. हा हो, छान झालं सेशन सर. परत पण तुमचं नक्की आम्हाला मार्गदर्शन मिळेल. हां हो ना हो ना हो 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 बघू आप हो ना हो नक्की तुम्ही आम्ही तुम्हाला कॉल करू त्यावेळेस तुम्ही याल नक्की, म्हणजे आम्ही अशी अपेक्षा करतो. ओके थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एक सर रिक्वेस्ट होती, तुमचे बँक डिटेल्स जरा मला पाठवता, म्हणजे ते कुठला कोड असतो ना आपला IFSC कोड. ॲक्च्युली मला आता खाली विचारावं लागेल त्यांचं पेमेंट. हां मग असं करा, मी घेईल माझ्याकडे पेमेंट आणि माझ्या अकाउंटवरनं तुम्हाला पे करेल. हां मी तुम्हाला तसं कॉन्टॅक्ट करते. मी वाउचर, फक्त एक प्रोसिजर काय करावी लागेल, मी आता एक वाउचर बनवते. तुम्हाला तुमचं लेटर मिळाले काल ना, मेल केलेला होता मी तुम्हाला. हां मेल केलेला मी तुम्हाला, तुमचा हे लेटर दिले कॉलेजकडून तुम्हाला. हां मेलला पण पाठवले आणि हे लेटर पाठवले कॉलेजचं की तुम्ही आमच्या इथं गेस्ट लेक्चर म्हणून जॉईन झाला त्याच्याबद्दल. आता मी थोड्या वेळेने तुम्हाला एक थँक्स लेटर पाठवते आणि त्याच्याचबरोबर एक वाउचर, म्हणजे तुमचं नाव त्याच्यावरती लिहिलं असेल आणि त्याचा अमाऊंट असेल. फक्त काय करा, त्याची प्रिंट काढून त्याच्यावर सही करा, किंवा तुमच्याकडे जर सही असेल ह्याची सिग्नेचर जर ऑलरेडी असेल तर फोटोशॉपमध्ये जरी तिथं बसवली तर ते फक्त मला
हाँ ते मला रिटर्न पाठवा, मला ते लाव हे करावं लागतं ना, आम्ही तुम्हाला पैसे पाठवले वाउचर, हाँ वाउचरसाठी लागतं ते, मग मी एक हाँ एक तासाभरात तुम्हाला ते सगळे डिटेल्स मी पाठवते तुम्हाला. ओके ओके सर, थँक्यू सर. ओके ओके सर.